महिला मुतारी झालीच पाहिजे, महिला मुतारी सुरू 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 झालीच पाहिजे, परत बोला, महिला मुतारी सुरू झालीच पाहिजे, महिला मुतारी सुरू महिला मुतारी सुरू झालीच पाहिजे, महिला मुतारी सुरू झालीच पाहिजे, महिला मुतारी सुरू झालीच पाहिजे, महिला मुतारी सुरू झालीच पाहिजे। महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य वस्त्रदालन उत्सव भाऊ बहिणीच्या नात्यांचा उत्सव रवींद्र वस्त्र निकेतनच्या भरघोस डिस्काउंटचा खास रक्षाबंधन निमित्त नवनवीन व्हरायटी व छोट्या खरेदीवरही मोठे गिफ्ट। खास रक्षाबंधन निमित्त 22 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट पर्यंत रक्षाबंधन फेस्टिवल धमाका। 600 रुपयांची प्रॉफिट कंची साडी फक्त 299 मध्ये, 700 रुपयांचा 3 पीस सिल्क चुडीदार फक्त 349 रुपयात, 599 चे लहान मुलींचे फ्रॉक 299 रुपयांपासून, 499 चा कॅज्युअल शर्ट फक्त 249 रुपयात, यासह अन्य आकर्षक ऑफर। एक वेळ अवश्य भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा। जतमध्ये स्वतंत्र महिला मुतारीसाठी भीक माग आंदोलन। महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह नसल्याने महिलांमधून संताप। अस्सल चवीचा महाराजा, चवदार आणि चटकदार जेवणाचा मनमुराद आनंद देणार, जिभेवर रेंगाळणाऱ्या अस्सल चवीचा महाराजा असलेलं हॉटेल म्हणजे चितळी येथील हॉटेल पृथ्वीराज। सातारा सांगली जिल्ह्यातल्या खवय्यांसाठी हक्काचं ठिकाण असलेलं, तसंच पर्यटन स्थळाप्रमाणे मनमोहक आणि आकर्षक असलेलं हॉटेल पृथ्वीराज। आपल्या स्वादिष्ट रुचकर जेवणासह शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचा आनंद द्विगुणित करणारं हॉटेल। साखरपुडा, लग्न समारंभ, वाढदिवस यासह पार्टी लॉन उपलब्ध असणाऱ्या हॉटेल पृथ्वीराजला आजच भेट द्या। आमचा पत्ता पवार पेट्रोल पंपा शेजारी मासुर्णे रोड चितळी। जत शहरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह नसल्याने प्रामुख्याने भाजी विक्रेत्या महिला तसेच इतर महिलांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे। याबाबत लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे अनेक वेळा लेखी निवेदन व आंदोलन करून देखील याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे। ही गोष्ट लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे यांनी भाजी विक्रेत्या महिलांकडे भीक मागून जमा होणारा निधी जिल्हाधिकारी यांच्याकडे मनी ऑर्डर करून पाठवणार असल्याचं सांगितलं। यावेळी बोलताना ते म्हणाले की गेली 5 वर्ष आम्ही जत शहरात स्वतंत्र महिला मुतारी सुरू करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाकडे निवेदन देतो, आंदोलन करतो। महिला नगराध्यक्ष आणि शहर 50% महिला प्रतिनिधी असतानाही जत शहरात एकही स्वतंत्र महिला मुतारी सुरू झाली नाही, हे समस्त महिला भगिनींचं दुर्दैव म्हणावं लागेल। आता प्रशासन काळात किमान महिला मुतारी सुरू होतील अशी अपेक्षा होती, परंतु शहरात काही ठिकाणी महिला मुतारी फक्त सांगाडेच ठेवण्यात आले आहेत। ते अशा ठिकाणी ठेवले आहेत की तिथं कुणी जाणार नाही। जत शहर हे तालुक्याचं ठिकाण असून मोठी बाजारपेठ असल्याने खरेदी विक्रीच्या अनुषंगाने ग्रामीण भागातील महिलांची संख्या मोठी आहे। महिलांसाठी स्वतंत्र मुतारीची सोय नसल्याने महिलांची मोठी गैरसोय होत असून भाजी विक्रेत्या महिला मोठ्या प्रमाणात असून त्यांच्या शरीरावर परिणाम होत आहे। नाईलाज असतो महिलांना रहदारीच्या ठिकाणी उघड्यावर मूत्र विसर्जन करावे लागते, त्यामुळे स्वतंत्र महिला मुतारी सुरू करण्यासाठी आंदोलन केल्यावर हा प्रश्न मार्गी लागणार आहे। मुतारीचे सांगाडे खरेदी करून वर्ष लोटले तरी अजून महिला मुतारी सुरू केली नसल्याने आज हे प्रतिकात्मक आंदोलन करण्यात येत आहे। तसेच आज माता भगिनींच्या सोयीसाठी भीक मागून जिल्हाधिकारी यांच्याकडे मनी ऑर्डर करीत आहोत, आणि ते पैसे नगर परिषदेला वर्ग करून स्वतंत्र महिला मुतारी सुरू करण्याचे आदेश देऊन माता भगिनींना रक्षाबंधन भेट द्यावी असे ढोणे म्हणाले। हे कर्नाटक सीमेवरील सर्वात मोठे शहर आहे, या शहराची बाजारपेठेसाठी खास ओळख आहे। या शहरामध्ये महिला भाजी विक्रेते करणाऱ्यांची संख्या मोठी आहे। गेले अनेक वर्ष आम्ही जत नगर परिषदेकडे महिलांना स्वतंत्र महिला मुतारीची सोय करण्याची विनंती करतोय। गेल्या 2018 पासून नगरपालिकेकडे विनंती करतोय। शहराच्या नगराध्यक्षा महिला असताना 50% महिला प्रतिनिधी असताना या महिलांची भाजी विक्रेत्या महिलांची सोय होईल अशी कुठेतरी अपेक्षा होती, म्हणजे आज 5 वर्ष उलटून गेले तरी या शहरातील महिलांसाठी स्वतंत्र मुतारीची सोय नाही। दुर्दैवानं शहराचा कारभार ज्यांच्याकडे त्यांचंही याकडे कष्ट लागत नाही। आम्ही आंदोलन केल्यानंतर या जत स्टेट बँकेच्या शेजारी 2 महिला मुतार्यांचे सांगाडे आणून 1 वर्ष उलटून गेलं तरी प्रशासन त्या महिला मुतार्यांच्या सांगाड्याकडे जायला रस्ता नाही आहे का? आकाशातून उडत जायचं आहे का? आणि तिथं पाण्याची सोय नाही,
तर या रक्षाबंधनाच्या निमित्तानं सर्व राज्यकर्त्यांना, सर्व प्रशासनातील साहेब लोकांना या भाजी विक्रेता महिलांच्या वतीनं आमचं एक आव्हान आहे. रक्षाबंधन हे बहिणीचं रक्षण करण्याचा हा एक सण आहे. या सणाच्या निमित्तानं आज या भाजी विक्रेता महिलांच्या लज्जा रक्षणासाठी रक्षाबंधनाची भेट देऊन नगरपालिकेने नुसता उभे केलेले सांगाडे ते सुरू करावेत आणि खऱ्या अर्थानं महिलांचा सन्मान करावा. भाजी विक्रेत्या महिला ह्या काय रस्त्यावर पडलेल्या महिला आहेत का? यांना सन्मान नाही का? यांचं लज्जा रक्षण करणं हे नगरपालिका प्रशासनाचं कर्तव्य नाही का? इथल्या राज्यकर्ते कोट्यानी कोटी निधी आणलेल्याची भाषा करतात, पण प्रत्यक्षात महिलांना साध्या सन्मानपूर्वक लज्जा रक्षण करून मूत्र विसर्जनासारखी सोय करण्यात इथले राज्यकर्ते, इथली नगरपालिका आणि इथलं प्रशासन अपयशी ठरलेलं आहे. तर रक्षाबंधनाची भेट म्हणून आता प्रशासक आहे, जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही आव्हान केलेलं आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन महिलांना रक्षाबंधनाची भेट देऊन या महिला माता भगिनींचा आशीर्वाद घ्यावा आणि महिलांच्या मुतारीची सोय करावी. हीच रक्षाबंधनाच्या निमित्तानं आमचं आज एक आंदोलन आहे. यावेळी आंदोलनात भाजी विक्रेता महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आंदोलनामध्ये लकी पवार, प्रशांत येदाळे, तानाजी कट्टरे, पापा हुजरे, विलास काळे, अकाराम सरक, रामचंद्र मधमे आदी उपस्थित होते. जॉकेश अधाटे. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार, अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.